गरम तुला गडबडी यायची, पाखरं राखाय सारी बाजरी पाखरं निघितली खाऊन. घे पाणी पिऊन तू सगळी सेवा कर, इथं येऊन बसायचं पदशीर. सगळी बाजरी घेतली खाऊन, बघितली किती पाखरं येतात. हे आई आता सगळी बाजरी खाल्ली होई, आता आर झाली तर कणस केलेत. मग थोडं त्यांना नको का, त्यांनी कुठं जायचं, कशाला राखायचं दगडा नाही तर नुसती. हे बघा तुमचं ना जरा काय गेलं की किरकिर असते. अहो थोडं द्यायला शिकलं पाहिजे माणसानी. मोकळे कणस केले सगळे. मोकळी नाही केली आरती, तशीच येते कणस. आता येणं मी उद्यापासून सकाळच येत जाईन राखायला. काय सकाळी येऊन तरी काय काय पडायचं तरी. चल की तिकडे वरात चालू झाली ना, चाल तुझ्या सारखंच पाहिजे. इकडे बाजरी कोण राखायचं काकू. काय सांगायचंय, काय वरातीत नाचतं तुमचा पोरग. लोकांच्या वरात एक सोडले नाही, त्याच्या लग्नाला कोण येत आहे हजर माहित नाही. पण त्याने काय वरात सोडलेलं नाही कोणाचे. सगळीकडे हजेरी लावा आहेच. तुम्हाला माहित नाही मा पोरग पर आता पहिली शाळेत चाललंय, याचं लग्न जमलंय. पण हे असं कवर ठेवतो जरा. मग तुझ्या वरातीत सावड केलेली लोकांनी फेडायला. कोणाची, मला काय करायची, याचं लग्न हो नाही हो. आमचं काय 35 झाला ना, 35 काय, 36 लागला. आणि असं आमच्या सोबत फिरली काय काय. तुमचा चुलता आहे का, कोण आहे, अंकल आहे का, बाप आहे म्हणते एखादं. जानोळखी माणूस तर बापच समजेन, पण जिला माहिती ते म्हणते तुमचा चुलता आहे काय. येऊ काय बोला ते काय 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 डोक्याला केस राहिली तुझ्या. त्यांचं झालं गेलं म्हणून लागले काय भी म्हणायला का नाही. मग आमचं काय नाही, तुमचं पोर घरी ठेवा, गावाला वळू सोडा. आम्हाला काय, मग तुम्हाला काय नाही, मग कशाला आले मग इथं. आम्ही लग्नात वरात वरात चालली, तिकडे हर्षदचं लग्न आहे. मग जा ना तुम्ही, नाचा ना. मग त्याला कोणाला आणि याच्याशिवाय काय आहे का. त्याला थोडी जगना चुकना किती आपला कितीकच नाचतो. म्हणजे काय बी समजतात का तुम्ही. आम्ही काय समजेल, चकना चुकना काय बी म्हणायला. आमचा बोबट नाही, अख्ख गावातल्या कोणत्या पराली विचारायचं कोणत्या. पण म्हणजे त्यांच्या लग्नात आजबाई येतो मी आणि वर नाशी नावं ठेवते. तुम्ही कोण नाही नावं ठेवी. एवढं जर असतं ना तो आतापर्यंत लग्न केले असते, तुझे पोर दहावीला गेले असते. 21-22 लग्न होते शेजारी, तुम्हाला माहित नाही का. ह्याचं 40 होत अजून तर 5 वर्षांनी म्हणते. तू लग्नच करतो कशाला. होईल ना त्याचं लग्न, आणि तुम्ही त्याचे मित्र मानता ना. तुम्हाला बघतात का त्याला चांगली मुलगी. कोणाला, याला. आम्हाला मित्र बघू. तुमच्या मैत्रिणी ओळख करून तुम्ही द्यायला पाहिजे. आमचं कोणचं मी असं म्हणतो का, माझ्या मैत्रिणीवर ओळख करून. आम्हाला ह्याचं लग्नाच्या आधी 2 गर्लफ्रेंड होत्या आणि माझं सुद्धा चांगलंच होतं. मी तोंडावाटा नाही काढणार. ह्याला साधी ओळख सुद्धा करेन कोणच्या लग्नात नेलं. लग्नात माणूस कशाला नेत सोयरिक जमवायला. ते तुमचं बरोबर आहे, पण त्याच्या मागे किती जिम्मेदारी. तुम्हाला जिम्मेदारी तीच सांगतो. तुमच्या शिक्षणात ह्याचं लग्न ठेवायचं काय संबंध. अरे तसं नाही बाबा, पण तरणी ताठी बहीण आहे करा तिला. बहीण मग काय तीच. अहो पुरीचं लग्न कसं बी होतं, लोकांना फक्त पुरगी पाहिजे. ती शिकते मग तुझं ठेवायचं काय संबंध आहे काकू. तुम्हाला कळत नाही का काही कशी लोक काय लोकांना काय बोलायला लाज वाटते का नाही. आम्हाला कळतंय ना बोललो त्याच्यासाठी. एक पट राहिलंय आमचं, तुम्ही तशी टोचून बोलत आहात का. कधी होईल, कधी व्हायचं. एवढंच जर असत ना अशी सुयरी बघा, ज्या बरोबर तुमचं लग्न होईल ना त्याला मी बहीण असली पाहिजे. ती देत बघा फक्त. काय नाही देणार, काय कमी माझ्या भावामध्ये. काय राहिलंय त्याच्यात, काय राहिलंय म्हणजे. तुमचे झाले ना, शांत बसायचं. तो फक्त पोरगा एवढाच राहिलाय, नाही तर काही नाही राहील त्याच्यात. अंगाने नीट नाही, डोक्याने नीट नाही, त्याच्यात काय क्वालिटी काय राहिली. आता गाव भर हिंडत त्याला घरातले काम असतात, शेतीतलं बघावं लागतं. गाव भर हिंडत पहिलेच जाते. सासऱ्याने पुरगी नाही दिलेलं मला. मग काय करता काय तुम्ही. मग आणि काय केलंय तुम्ही, म्हणता मुलगा आहे. काही पहिले पराक्रम जिंकला काय तुम्ही. मुलगा झालं तर तुम्हाला मत. लग्न झालंय माझं नाही. आणि तुमच्या बायकोच्या पप्पांना काय सांगितलं, तुमच्याकडे 50 एकर जमीन. किती जमीन आहे तुमच्याकडं. मुलगे फसून तुम्ही लग्न करता, माझ्या भावाला बोलायला चालले का इथं. काहीतरी खोटं नाटक सांगावं लागतं. खोटं नाटक तुमच्या सारखं नाही ना माझा भाऊ, खोटं नाटक करायला. त्याच्या मनात असत, त्याने आतापर्यंत केलंय असतं लग्न, पण तो माझ्यासाठी थांबलेला आहे. अरे आम्ही पत्राच्या घरात राहत होतो, माझ्या भावाच्या मेहनतीमुळे आज कुठेतरी चांगलं होतंय आमचं. करून लग्न, लग्न करून का माणूस खाली मोठा होतो का. माझ्या भावाला अजिबात बोलायचं नाही, सांगून ठेवते तुला. पण ज्याचं करावं चांगलं. आता आम्हाला वाटलं होतं तुम्ही म्हणावं घ्या था. असं वाटत होत तुम्हाला. येऊन माझ्या भावाला काही जाड्या म्हणते का, टाकल्या म्हणते. स्वतःकडे बघा पहिले, मग दुसऱ्यांना बोला. पण आम्ही चांगल्यासाठी सांगितलं होतं. काय चांगल्यासाठी सांगितलं. तू शांत बस. तुमच्या घरात बहिणी असतील मग तुम्हाला कळायला असतं जिम्मेदारी काय असते म्हणून. बाप नाही आम्हाला, सगळं तो करतोय. जा निघा. चला जिकलं ना तुला. नाही जाऊ तुम्ही, येईन मागणी मी. हे असले कसले मित्र आहेत आता तुझे, जे तोंडाला येईल ते बोलून जात. जाऊ दे, त्यांना तरी काय माहिती, आपल्या अडचणी आपल्याला माहिती. आणि कसं आहे, आपल्याला खोटं नाटं जमत नाही. बंडल मारून बोगसगिरी करून लग्न. आता कुठं बी खोटंच चालतंय आता, खरं नाही राहिलं आता.
ना खोट चलते म्हणून काही ते काही चांगलं नाही ना. चांगलं ना मग चांगलं नाही राहिलं म्हणून असं चाललंय आता इतके दिवस. काय असन ते असन, आपण आपल्या तत्वानी वागायचं. काय नाही ते खोटं नाटक बोलून लग्न नाही. मी शेतकरी आहे, माझ्या बहिणीची जबाबदारी माझ्या मागं. आतापर्यंत आपलं घरदार सुद्धा चांगलं नव्हतं, आता चांगलं झाले ना बघू. जमलं तर जमन, करून टाकन मी लग्न. एवढं काय त्याला मित्र येतात नाही बोलत येत येऊन तडा तडा. जाऊ दे बोलू दे त्यांना. बोलायला त्यांचं काय जाते, ते आपल्याला तुकडा आणून नाही ना घालत. तेच तर, जाऊ दे चल काम करू आपलं आपलं मरू. हा जलाले काळजी असेल ते येईन पोरगी घेऊन दाखवायला. ती कोणाचं नडलंय का असे बोला येत. बरं जाऊ दे मुर्दे चल पाखर परत जा बाजरी खात्यानं येडा करून मग. हा